सांगलीमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी अल्लाउद्दीन मकाशी याला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी अन्य तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय शुक्रवारी रात्री संशयित अल्लू आणि त्याच्या साथीदारांनी रामनगरमध्ये तिघांवरती हल्ला चढवला होता या हल्ल्यात राहुल बंड्याघोळ आणि सनी टिंगरे हे दोघेही ठार झाले होते तर एक अन्य जण गंभीर जखमी झाला होता या घटनेनंतर शहर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत बारा तासांच्या आत मुख्य संशयित अल्लूच्या मुसक्या आवळल्या संशयित अल्लूला आज न्यायालयात पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी सांगली शहर पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागानं अन्य तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे